नागपूर तुळजापूर महामार्ग ढाकणी रोड उड्डाण पुलाच्या बाजूला बायपासवर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास हिंगोली येथील ट्रक परभणीवरून कापसाच्या 150 गठाण घेऊन यवतमाळकडे जात असताना खड्ड्यामध्ये गेल्याने पलटी झाली आणि यामध्ये कोणत्याही प्रकाराची जीवितहानी झाली नाही. संबंधित विभागाने या रोडवर लक्ष देण्याची गरज आहे. स्थानिक नागरिकांनी या रस्त्याची वारंवार तक्रार करूनही कोणत्याही प्रकारची खबरदारी संबंधित विभागाने घेतली नाही. असेच खड्डे सुळकी गावाजवळ पडले असून काही दिवसांपूर्वी स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलची बातमी पाहून तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजवले आहेत. तरी या रस्त्याचं काम लवकरात लवकर करावं अशी मागणी जनतेतून होत आहे. विश्वास काळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, उमरखेड.